आदिवासी भागामध्ये जाते आणि तिथे तिथलं सगळं कल्चर बघते, ऑन द स्पॉट स्केचिंग करते. आत्ता सध्या माझ्याकडे कॅमेरा आला आहे, पण पूर्वी कॅमेरा नव्हता, त्यामुळे सगळं स्केचिंगवरच अवलंबून असायचं. आता काही गोष्टी कॅमेऱ्यातनं पण घेता येतात, पण मेनली मला ऑन द स्पॉट स्केचिंग जास्ती आवडतं. मग ते स्केचिंग केल्यानंतर घरी आल्यानंतर मग मी त्याच्यावरनं काही कंपोजिशन तयार करते आणि मग ते कॅनव्हसवरती ॲक्च्युअल पेंटिंग स्टार्ट होतं. मी मुख्यतः कल्चरल प्रोग्राम्स अटेंड केले आणि मला मेनली आदिवासी भागातले डिटेल्स, पण त्यांच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे ती मला दाखवायची, हे माझ्या कायम डोक्यात होतं. म्हणजे की त्यांच्यातली निगेटिव्ह गोष्टी मला कधी आणायच्या नव्हत्या लोकांच्या समोर. मी आणायच्या नव्हत्या म्हणण्यापेक्षा मला जास्ती जाणवल्या त्या पॉझिटिव्ह गोष्टी, म्हणून मला प्रकर्षाने त्याच माझ्या चित्रामध्ये आणायच्या होत्या. मुळात म्हणजे माझा स्वभाव नाही आहे की असं काहीतरी निगेटिव्ह बोलणं किंवा निगेटिव्ह कोणाला सांगणं किंवा दाखवणं, हा मुळात माझा स्वभाव नाही. त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह आणि आनंद देणाऱ्या खूप गोष्टी असतात, तर त्या निगेटिव्ह गोष्टी निग्लेक्ट केल्या तर आपल्या जीवनात खूप आनंद येऊ शकतो, म्हणून मी ते निग्लेक्ट करणं जास्ती चांगलं असं ठरवू शकतो. असं कधी होतच नाही की आत्ता काही सुचत नाही आहे, उलट ॲट अ टाईम दादा सेरीत माझ्या डोक्यात आहेत की हे करायचं ते करायचं, पण त्याला टाईम मिळत नाही. म्हणजे मला खूपदा सगळेजणं म्हणतात की मी म्युझिक तरी लावायचं शेजारी किंवा काहीतरी, पण जेव्हा मला काहीतरी सुचत असतं तर तेव्हा मला काही नको असतं, म्हणजे माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या एक्सप्लोर करण्यावर असतं, तर ते खूप आनंद देणारं असतं. त्याच्यामुळे असं कधी नाही वाटत की आता आपण ते थांबवायचं आणि दुसरीकडे कुठेतरी जायचं, असं नाही कधी वाटत.